पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे निकाल हाती आलेले आहेत। यामध्ये राष्ट्रवादीच्या 3 उमेदवारांचा विजय झालाय। यामध्ये शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांना 109 मतं मिळाली आहेत, तर सुनील चांदोरे यांना 27 मतं मिळाली आहेत। त्याचबरोबर विकास दांगट यांना 73 मतं मिळाली आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीची सत्ता कायम राहणार आहे। एकूण 7 जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे। जिल्हा बँक आली, परंतु त्याच्यात एक जागा आमच्या पॅनलची आली नाही। 11 मतांनी पराभूत झाली, मी सगळी माहिती घेत होतो। 13 मतदान केंद्र होती, त्याच्यामध्ये आमच्या 5 ठिकाणी आम्ही तिथं लीडवर राहिलो, मात्र 8 ठिकाणी आम्ही मायनसला राहिलो। ते वेगवेगळे तालुके आहेत, म्हणजे आंबेगाव तालुका, इंदापूर तालुका, मी आत्ता दिलीपरावांनाही म्हणलं, आणि काही ठिकाणी आम्ही लोक आमची कार्यकर्ते कमी पडले त्याच्यामुळे ती जागा गेली। पण बाकीच्या जागा भरपूर मतांनी आल्या, महिलांच्याही जागा काही हजाराच्या आल्या। हा खरं म्हणजे जनतेचा आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या कष्टाचं फळ आहे। जनतेने हा विजय मिळवून दिला आहे। सर्वसामान्य जनता पाठीमागे उभी असल्याच्यानंतर काय होतं हे चित्र पाहिले। ही लढत एकाकी झाली, कुणीतरी सांगत होतं की मी पाठीमागे एखाद्याच्या उभा राहिलं तर तोच निवडून येतो, हे सांगायला सुद्धा त्यांना 2 वर्ष घरात बसावं लागतं।